अरे बाप फाट करून राहा नका मस्त ओय हॅलो सर एक्सक्यूज मी फाट करून राहा नका पन्नासशे काढपाचे ना प्रत्येक गाडी समीर सगळे असं फुल्ली लोडेड एईडी मशीन्स सगळे डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस आमचे डॉक्टर गीता काकोडकर मिस्टर राव मिस्टर नासिर आणि बाकी सगळे आमचे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे सगळे सिनियर ऑफिशियल्स हांगा आयल्या आमचे डॉक्टर केदार आणि बाकी आमचे सगळे हेल्थ ऑफिसर्स जे आमच्या मध्ये आहात आयज खुशीचो दीस कित्याक पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनान आमकां 8 ॲम्ब्युलन्सीस दिल्ले आसा आणि हे सगळे ॲम्ब्युलन्सीची पूर्ण फ्लीट 108 बरोबर जुळली वयतली आणि हे 108 आम्ही परत परत पयर आम्ही श्री श्रीपाद नायक बरोबर आम्ही स ॲम्ब्युलन्सीस आम्ही त्यांना आम्ही लॉन्च केले आयज आम्ही 8 ॲम्ब्युलन्सीस आम्ही लॉन्च करता उद्देश इतलोच आहे की आमचा जो रिस्पॉन्स टायम हा आणि हा पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे मिस्टर रावक आणि त्यांच्या पुराय टीमाक आभार व्यक्त करता की आमकां हे देऊन आमचे जे किती एक इच्छा आशिल्ली की आमकां हे ॲम्ब्युलन्सीच्या माध्यमातल्या रिस्पॉन्स टायम पेशंट पर्यंत पावपाक
आमकां कमी टायमान लोकांचे जीवन आमी वाचू शकता. अडवान्स लायफ सेविंग सिस्टम म्हणजे एक इट इज लायक अ ब्लेसिंग फॉर अस. आणि हे सगळ्या गोष्टी आम्ही 108 माध्यमातल्यान चलेले वयतले. आयज पत्रकार भाव जे आसा तेंकां सगळ्यांक हांव सांगूं सोदता की केन्ना केन्ना अडचणी येता, पूण अडचणीच्या माध्यमांतल्यान बी आयज आमकां ह्या तरेचे व्यक्तिमत्व गावता. आणि आयज तेंच्या माध्यमांतल्यान आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या माध्यमांतल्यान ह्यो ॲम्ब्युलन्सीस गोंया राज्याक तेणी आयज डोनेट केल्ले आसा. आणि 108 ही चलयतली एक योग्य तरेन चलयतली. आणि नवे म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स बी आम्ही आता ऑलरेडी आमचे अर्बन हेल्थचे अंडर, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरचे अंडर आम्ही ऑलरेडी मार्गार आम्ही लायले असा. आणि काय असे सबेल सेंटर जे म्युन्सिपल एरियान येतात ते अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मॉडर्नायझेशना खातीर घेतले वयतले. आयचो दीस खुशीचा दीस आमच्या डिपार्टमेंटाक. आणि देशाचे प्रधानमंत्री सदां म्हणतात की नरेंद्र मोदीजी की योग्य तरी ॲक्सेसेबल हेल्थ केअर एमर्जन्सी सर्वीस सुधारपास जाय. गोय राज्याक 50-50 कोटीचे 2 आमकां प्रकल्प गावले असा जे नॉर्थ एंड साऊथाक एमर्जन्सी केअर सेंटर्स आमकां उभे करपाक ते बी प्रोसेस चालू हा. ह्यो सगळ्या गोष्टी मार्गार लावपाचो आमचा प्रयत्न असतो. अफेरेसिस मशीन बी आयज पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आजिलो हॉस्पिटलान नॉर्थ गोवा आमकां दिल्ले असा, तेजो बी आमकां फायदो जातलो. आणि म्हणून तुमकां सगळ्यांक सांगता की गोवा मॉडल जे म्हणतात ते खरे अर्थान तो गोवा मॉडल हा. आयज त्यांच्या सारखे जेव्हा आमकां साथ गावता पॉवरग्रीड कॉर्पोरेशनचा आमकां त्यांचा साथ गावता, आम्ही योग्य तरेन आमचे फेसिलिटीज आणि जे आमचे कमी आणि गॅप्स असतात ते गॅप्स फिलअप करपाक आमकां संधी गावता. हांव आणि चढ वेळ घेना इतलेच सांगता तुमच्या माध्यमातल्या लोकांकडेन पावपाक की हे सरकार जे हा, जे मुख्यमंत्री आमकां सहकार्य करता, देशाचे प्रधानमंत्री जे विचारधारा हा, आणि पॉवरग्रीड कॉर्पोरेशन सारखे जसे आमकां जेव्हा आमकां सपोर्ट गावता, आम्ही खूपशे गोष्टी आरोग्य क्षेत्रात सुधार करपाक जे आम्ही घेतल्या ते आमकां शक्य जाता. सर तुम्ही मागच्या काही दिवसांत कितले ॲम्ब्युलन्स कमी असा सरकाराकडे? आता म्हाका रिफर्बी सगळे ॲम्ब्युलन्सीस आता काय असे ॲम्ब्युलन्सीस आहात ज्यांना आता टाइम झालेलो असा. आणि त्यांना म्हणून हायन सांगले टोटली ओवरऑल आमकां एक 25-30 ॲम्ब्युलन्सीस जाय. पण आयज हे दोन्ही आमकां मिळून आमचे कितले जाता 8 आणि ते 14 ॲम्ब्युलन्सीस टोटल आमचे ऑलरेडी रिप्लेस करतले काही ॲम्ब्युलन्सीस. त्याचबरोबर आमकां आणि एक थोडे ॲम्ब्युलन्सीस गावल्यात. आमकां न्यूनेटल केअरचे ॲम्ब्युलन्सीस जाय, कार्डियक ॲम्ब्युलन्सीस आमकां जाय. आणि हे कार्डियक ॲम्ब्युलन्सीस एक 10 तरी आमकां जाय, म्हणजे आम्ही कार्डियक पेशंटाक थंयचे थंय डॉक्टर उपलब्ध करून आम्ही डॉक्टरांच्या माध्यमातल्यान त्या मनशाचे जीवन थंयचे थंय ॲम्ब्युलन्सान आम्ही त्याचे आम्ही जीवन आम्ही वाचू शकता. आणि थंयचे थंय आम्ही सगळे ट्रीटमेंट प्रोटोकॉल आम्ही फॉलो करू शकता. एकूच हा परत एक सांगता की गोंया राज्यान आयज मेडिकल ऑफिसर्स जे आमचे आसा ते ट्रेन्ड हा, जे स्टेमी प्रोग्राम सक्सेसफूल करपाक त्यांचा हात हा. आयज ते भायरच्या देशांत गेल्यार स्टेमी प्रोग्राम सारखो प्रोग्राम काय मनशाक त्या तरेचे इंजेक्शन वॅक्सिन देऊन स्टेबिलायज करपाक गेल्यार तुमकां MD इन मेडिसिन लागता. गोंय राज्यान आम्ही मेडिकल ऑफिसरच्या माध्यमातल्यान आम्ही ह्यो गोष्टी फुडें व्हरपाचो आम्ही प्रयत्न केल्लो आसा. पूर्ण स्टेमी कंप्लायन्स सगळ्या PHCCSEन करपाचे उद्देशान आम्ही काम करता. आयज स्ट्रोक्स आयल्ले पेशंटाक बी आम्ही ट्रिटमेंट दिवपाचो आमचो प्रोटोकॉल ऑलरेडी चालू झाल्लो आसा. डॉक्टर सनत भाटकराक हांव आभार व्यक्त करता मुख्यमंत्री की डॉक्टरांचे जे जुने डिमांड आशिल्ले जे हांव तेंकां कंटिन्युअसली तेंकां सांगतलो की एक गरज आहा ते मुख्यमंत्रीन आयज डॉक्टर प्रमोद सावंतान ते आमकां डॉक्टरांचे जे सुपर स्पेशलिटी अलावन्स ते डॉक्टर मान्य कालच्या कॅबिनेटीन केल्ले आसा. त्याचबरोबर डॉक्टर सनत भाटकराक ऑन बोर्ड घेतलेलो आसा एज अ चीफ कन्सल्टंट म्हणून. आणि ह्याच तरेन नवे नवे डॉक्टर आमची चर्चा झाली असा. नवे नवे डॉक्टर सुपर स्पेशलिस्ट ऑन बोर्ड करपाचे सरकाराचे इच्छा सरकार ते करतले. आणि योग्य तरेन फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न असतो. तुम्ही सगळे मेडिकल फॅसिलिटी दिता पण रस्ते पण सारखे असा बिकॉज ॲम्ब्युलन्स हॅज टू रीच ऑन टाइम. त्या रस्त्यातल्यान बी आमची ॲम्ब्युलन्स वयतली कळली उरना. आणि मेन म्हणजे किती हा की इतलेच की परत एकदा सगळे तुमच्या सगळ्यांच्या फुड्यान आमचे पुराय DHSची टीम आणि आमचे श्री राव आणि श्री नासीर आणि बाकी त्यांचे टीम मेंबर्स आयज पॉवरग्रीड कॉर्पोरेशनचे आमच्या गोवा सरकाराच्या वतीन हांव आभार व्यक्त करता. आणि वी आर ग्रेटफूल टू यू फॉर हॅविंग गिवन अस दीस ग्रेट ॲसेट विच इज अ ॲसेट फॉर अस बिकॉज दीस हेल्प इन सेविंग लाईफ्स ऑफ द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा. अँड हॅविंग इम्प्रूवाइज इट विल हेल्प अस फॉर द रिप्लेस अँड स्ट्रेंथन अवर फ्लीट विच विल बी अगेन पुट टू द सर्विस ऑफ द पीपल विथ इमिडिएट इफेक्ट. सर बेसिक लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्स जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्या मोबाईल केअरपेक्षा अपग्रेडर असतात. आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे बाईक ॲम्ब्युलन्स. सर बाईक ॲम्ब्युलन्स आम्ही वापरतो कोस्टल बेल्टला, त्याचा परत एकदा रिलॉन्च करून बाईक ॲम्ब्युलन्स आम्ही वाढ करायचा आमचा प्रयत्न असतात. कोस्टल बेल्टला एक माणूस म्हणजे कुठेतरी कोण सपोज संबडी त्याचं ड्राउनिंग केस एनिथिंग फर्स्ट रिस्पॉन्स जो असतो तो बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातल्यान द्यायचा आमचा प्रयत्न असतात. ह्याची एक 50 बाईक्सची आम्ही फ्लीट पुढल्या 4-5 महिन्याच्या आत आम्ही मार्गावर आम्ही लावू. पण आम्हाला आणि ॲम्ब्युलन्सेस जे पाहिजे ते करपाक आणि सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे विथ टोटली न्यू डॅशबोर्ड
आम्ही हे आम्ही गोवा डेंटल कॉलेजच्याकडे जे जमीन आहे ते आम्ही हेल्थ डिपार्टमेंटच्याचकडे आहे. त्या हेल्थ डिपार्टमेंटला अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर अंडर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून बांधायचा आमचा प्रयत्न असतात. काल परत एकदा कॅन्सर हॉस्पिटलची चर्चा झाली पूर्णपणे. जे काय आम्हाला परमिशन्स पाहिजे काय काय गोष्टी, कारण आम्ही वाढवलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी आम्ही मार्गावर लावायचा आमचा प्रयत्न असणार. आणि एक गोष्ट म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही आता पेट स्कॅनची सोयीसुविधा ताबडतोब आम्ही जागा आयडेंटिफाय केलेली आहे, मुख्यमंत्रींनी ते क्लिअर केलेलं आहे. पेट स्कॅनची सोयीसुविधा आम्ही उपलब्ध करून देणार, म्हणजे लोकांना गोव्याबाहेर दुसरीकडे जायची गरज नाही. DDSSY आणि सरकारच्या हॉस्पिटलच्या गोवा मेडिकलच्या माध्यमातल्या पेट स्कॅनची फॅसिलिटी अवेलेबल असतील पुढल्या 1-2 महिन्यांभितर, आणि तेही मुख्यमंत्री काल पास करून आमकां दिले असं. आणि या सगळ्या गोष्टी ज्यांना आम्ही म्हणता म्हणून म्हणता गोवा मॉडेल, कारण खूप बाहेर गेल्यावर तुमकां पैसे दिवचे पडटा पेट स्कॅन करपाक, आणि कितल्या हजारांनी रुपये दिवचे पडटा. ते गोवा मेडिकल कॉलेजात योग्य तरेची फॅसिलिटी उपलब्ध जातली, जे खंय बाहेर वचून तुमकां ट्रिटमेंट पेट स्कॅन करात हे वेगळे तरेचे इशू, कारण पेट स्कॅन केल्यार तुमकां सगळ्यांक खबर आहा की भितूर किती आहात ते कॅन्सरचे पेशंटचे संबंधित ते तुमकां बरोबर कळून येतात. ह्यो सगळ्या गोष्टी कालच्या कॅबिनेटान आणि फायलच्या माध्यमातल्यान मुख्यमंत्री आमकां करून आमकां दिल्ले आसा. आमचे हे खाते योग्य तरेन फुडे व्हरपाक आमचो प्रयत्न. सो येस्टरडेज कॅबिनेट डिसिजन हाऊ मच इट विल हेल्प टू टेक मोर डॉक्टर्स एंड ऑल. व्हेरी गुड, दॅट्स अ डिस्कशन मी अँड ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑलरेडी हॅड, अँड हॅव्हिंग मोर डॉक्टर्स ऑन बोर्ड इज अवर ऑब्जेक्टिव्ह. वी नीड मोर डॉक्टर्स. वेन यू बिल्ड न्यू इन्फ्रास्ट्रक्चर यू नीड मोर सुपर स्पेशलिस्ट. टुडे इन द विलेज वेन यू गो पीपल आर व्हेरी लिटरेट, दे वॉन्ट सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स टू कम अँड ट्रीट देम फॉर डिफरंट स्पेशालिटीज. अँड वी हॅव टू एन्श्युअर दॅट द न्यू बिग हॉस्पिटल्स दॅट यू हॅव बिल्ड लाईक इन वाळपोय, सँक्लिम, बिचोलीम, तुवे, चिकालीम, ऑल द डॉक्टर्स शुड बी अवेलेबल. अँड सांगे ऑल्सो न्यू हॉस्पिटल इज बिंग बिल्ड. काणकोण सारख्या जाग्यांनी बी तुमकां एनी एडिशनल सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल जाय. आमकां सॅटलायट OPD बी चलोवपाक आमकां कितें एक मर्यादा आसता चलोवपाक. कांय कडेन आमी चलू शकता, सत्रीन आमी चलयता, दुसरी कडेन चलयता, पण मेन म्हणजे कितें आहा की आमकां ह्या सगळ्या गोष्टी योग्य तरेन लोकां मदीं व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आनी तुमी पळयल्यार हे गोवा मॉडल हे उदका एक वेगळ्या तरेचो मॉडल आहा, ज्या माध्यमांतल्यान लोकांचे एक वेगळ्या तरेची फेसिलिटी गावता, लोकांक योग्य तरेची सोयी सुविधा गावता, आनी आमी हे सगळे फ्री ऑफ चार्ज आमच्या गोंयच्या लोकांक आमी दिता जे बाकीच्या राज्यांत दिना. म्हणून गोवा मॉडल म्हणटा ते एक उत्कर्ष वेगळ्या तरेचे मॉडल आहा. अँड म्हाका दिसता की आमच्या देशाचे प्रधानमंत्री त्यांची विचारधारा त्यांचे जे कितें ओवरऑल व्यू आहा त्या हेजेन बसता, त्या तरेचे गोवा मॉडल आमी तयार करून आमी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न. म्हणून आमी म्हणटा गोवा मॉडल इज वन ऑफ द फायनस्ट मॉडल इन टर्म्स ऑफ हेल्थ केअर. इट डजंट एक्झिस्ट इन एनी पार्ट ऑफ द कंट्री. इफ इट एक्झिस्ट इन एनी पार्ट ऑफ द कंट्री देन दे शूड कम एन जस्टिफाय अँड टेल अस वॉट इट इज. बट गोवा मॉडल इज अ गोवा मॉडल. इट्स अंडर द टोटल विजनरी गायडन्स ऑफ ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी. ना काय बायपास ना, CRZ एनी केस तो CRZ एरिया आहे सर. PCBJ मागीर येतात ते शॅक्स, टेम्पररी शॅका संबंधित ते मुख्यमंत्री योग्य विचार करून डिसिजन घेतात. ते काय हरकत ते टेम्पररी शॅक जे दिता त्यांनी त्याचा स्ट्रीमलाईन करपाक जाय. काय करा म्हाका काय प्रॉब्लेम मिनिस्टर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हापसा आसा थंय ब्लड सॅम्पल्स भायर लॅबोरेटरीन धाडचे पडटा, कित्याक खातीर? ना म्हाका दिसना हे परिस्थिती तुमकां कोणी सांगल्या, म्हाका एक तरी उदाहरण हाडून दिया. कित्याक आमचे कडेन प्लॅटफॉर्म्स आमचे बरे आहा, आमचे लॅब टेस्टींग फेसिलिटीज बरे आहा, आनी तुमी जे सांगता बेश्टे कोणी तरी एकटो मनीस सांगता तशें नासता. ते गोवा मेडिकल कॉलेजान बी सगळे टेस्ट बी सगळे फ्री, कॅन्सर मार्कर पासून सगळ्या गोष्टी आम्ही फ्री करून दिता. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हापसान सगळे प्लॅटफॉर्म्स आहात. तुझे कडेन उदाहरण काय कोणाचे एव्हिडन्शियल कितें आहा जाल्यार माझे कडेन हाडून दी, पूण म्हाका दिसना तुझे कडेन कितें एव्हिडन्स, कोण कितें सांगता काय कोण कितें म्हणटा म्हणून तशें जायना. ते तुजे कडेन जर कितें तरी एक मनशांनी वचून भायर टेस्ट केले त्या मनशाचे नाव आणि डिटेल म्हाका दिल्यार मागीर हांव उत्तर देऊ शकता, तसे नसता ते. आणि आमचे नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल या इवन पोंडा हॉस्पिटलात बरे पडते. दुसरं आणि एक प्रश्न पळया न्हू रे, मुख्यमंत्री कडेन उलया पहिले जाऊन तरी ती पळोवन तरी आनी ऑब्झर्व करया पळयता. काळजी लागू ना ते सिजनल न्ही, ते सरकाराचे दोष ना तिथे. माझे मतदाराक सांभाळपी हांव आहा न्हू, तुझे फुड्यानूच आहा. माझे मतदाराक केन्ना त्रास जायना, माझे मतदार वेगवेगळ्या तरेन आम्ही मदत करतात. पण किती हा शेतकऱ्याक तो विषय तुवें मांडला की काळजीचो सिजन आहा ते सरकाराचो दोष नव्हतो. सरकार ते सिजनल आणि क्लायमेटिक चेंजा खातीर केन्ना केन्ना ह्युमिडिटीचे सगळ्या गोष्टी असतात की केन्ना केन्ना उत्पन्न कमी जाता, हेजेर लक्ष घालूंक जाय. पळयात कितें रिपोर्ट दिता ते, मागीर पळयात. हा मागीर गरज पडल्यार तर मुख्यमंत्री कडेन AD मशीन आनी एक सांगता. AD मशीनाचे फायनल स्टेजीर आहा नोटिफिकेशन. हेल्थ डिपार्टमेंटाक ऑलरेडी हांवें डायरेक्शन दिल्लें आसा की AD मशीन प्रत्येक बिल्डिंगान तांकां कम्प्लिशन सर्टिफिकेट दिवपाचे पयलीं
ईडी मशीन हे कंपल्सरी प्रत्येक बिल्डिंगात असू जाय. मिनिमम 50 युनिट्स म्हणून आम्ही सांगला. पहिले 25 केले, 50 युनिट्स त्रेडा कडल्यान रिप्रेझेंटेशन आयले. विला प्रोजेक्ट व्हडलो असल्यास थंय बी असू जाय मनीस, कित्याक इतले लोक थंय रावता. मनशाक जर फर्स्ट रिस्पॉन्स जर जाय, एक पॅरामेडीक आणि ईडी मशीन थंय डिफेबिलिटेटर जाय, कित्याक केन्ना केन्ना मनीस असोच कॉलॅप्स जाता, ताका रिवायव्ह करपाक तरी एक फेसिलिटी असूंक जाय. आणि हे सगळ्या गोष्टी आमकां सहकार्य आमकां बरो फायदो जातो तेजो. आणि फायदो म्हणजे कसे, म्हणजे आम्ही लोकांचे जीवन वाचू शकता. व्हडले व्हडले कॉम्प्लेक्स आहात, त्या कॉम्प्लेक्सात पहिले केन्ना केन्ना सोदपाकूच टायम लागतो मनशाक. आणि या सगळ्या गोष्टी मेंडेटरी डायरेक्टरला काय सांगला, मोस्टली हे नोटिफिकेशन केन्नाही बाहेर येऊ शकता. ऑलरेडी आम्ही पास केलं सरकारान. आणि टाऊन प्लॅनिंग बी नोटिफिकेशन इश्यू करता, म्हणजे टाऊन प्लॅनिंग आणि हेल्थ डिपार्टमेंट दोन्ही योग पॅरलीन हे करतले. आणि हे स्पास जे आहात तुमच्या गोंया राज्यात, स्पास खातीर फुडल्या असेंब्लीन एक नवे अमेंडमेंट येतले. कित्याक तुम्ही पळयता की एक ल्हान ल्हान एका रुमान लोक स्पा चलयता, आम्ही परमिशन दिवचे ना. हे स्पा ज्या हे गायडलायन्स अनुसार असूंक जाय, ट्रेन मनीस असूंक जाय. समज आयुर्वेदीक मसाज आणि इतर काही गोष्टी मेडिकल ट्रीटमेंट जे दिता, दे हॅव टू हॅव द सर्टिफिकेट. हे सगळ्या गोष्टी डिफाईन करून कितली व्हडली एरिया असूंक जाय, नाल्यार तुम्ही कोस्टल बेल्टार पडले जाय ते अंदाधुंदी चलल्या. हेजेर खंय तरी नियंत्रण हाडपाक मुख्यमंत्री कडेन पूर्णपणे डिटेल चर्चा करून, त्यांचे कडेन एक व्हाईट पेपर त्याचेर हांवें सबमिट करून, त्यांचे गायडन्स घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टी पुढे व्हरपाचो आमचा प्रयत्न. सर, पब्लिक प्लेसवर बसवणार का, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन? मुख्यमंत्री गोंया राज्याचो हा डॉक्टर प्रमोद सावंत, त्यांनी आमकां सहकार्य सगळ्या गोष्टींनी केल्या. आणि त्याच्या खातीर आमकां हे 220 कोटीचे प्रकल्प बरी आणि वाळपय मतदारसंघात आम्ही घालू शकले. हे प्रकल्प केन्ना केन्ना काही पाण्याचे प्रकल्प आशिल्ले, जुने प्रकल्प आशिल्ले, जुने म्हणजे जुनी डिमांड आशिल्लो लोकांचो. आयज परिये पंचायत क्षेत्र आसूं, मोर्ले पंचायत क्षेत्र आसूं, केरी ते 25 MLDचो नवो प्लांट हे अपग्रेड करपाक, पाणीची सोय 24/7 लोकांक दिवपाचो आमचो पूर्णपणे प्रयत्न. जे कितें वॉटर बॉडीज आहा थंय आमी बंदाराच्या माध्यमातल्यान वॉटर ऑगमेंट करून आमी लोकांक पाणी दिवपाचो आमचो प्रयत्न. पायप्ड वॉटर म्हणजे प्लांटातल्यान पळाशें काय दुसरे कडल्यान पाणी येवपाची गरज पडची ना. त्याचबरोबर आमी शेतकऱ्यांक बी आमी बेनिफीट लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमान दिवपाचो पूर्णपणे आमचो प्रयत्न चालू आहा. WRD मिनिस्टर श्री सुभाष शिरोडकरान जायते प्रकल्प आमचे केल्या. चराळ्याचे धरणाचे प्रकल्प हे इन रियलिटी पूर्ण जातले. हे फूल फ्लॅज आमचे डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट फाटी लागला आणि WRD कडे बसून ह्यो सगळे गोष्टी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न असतो. आणि मेन म्हणजे आमच्या ऑफिसरांक फॉरेस्टाचे सांगला की फील्ड रिपोर्ट आहे अँड फील्ड लॉग मेंटेन करपाक जाय. ऑफिसर किती करता, खंय वयता, खंयच्या फॉरेस्टान गेले, किती केले, थंय किती चलला, ह्यो गोष्टी मार्गार लावंक जाय. फॉरेस्टाच्या भितून काय लोक आणि आतापर्यंत आहात त्यांचे किती सोयी सुविधा समस्या. वांयगिणी जी एरिया इतल्या पेपरान येतात आमच्या साहेबांक खबर आहे. हांवें ऑलरेडी मिटींग घेतल्या, 5 घरां पण चडसो लोक थंय रावना. त्यांचे किती तरी शेती बी सगळे आहात, पण थंय सोलर लायटींग, त्याचबरोबर पेवर्सचो रोड, FRC त्यांची कमिटी जी असता गावात, ते कमिटीक हांवें ऑलरेडी सांगला तुम्ही मिटींग घ्या करा. आणि आम्ही मागीर ते रोड पेवर्ड रोड म्हणजे लोक डायरेक्टली गावांत वचू शकतात, चलून वचपाची गरज पडची ना. हे बेगिना बेगीन आम्ही इवन ते रावना जाल्यार बी, बिकॉज इट इज जस्ट 5-6 हाऊसीस आर देर इनसाईड. हांव तुका बेश्टे इन्फॉर्म करपाक हांव वचून आयला थंय पयर, म्हणजे चडशीं घरां लॉक आहा, 1-2 कोण तरी थंय रावता आणि येता. आणि वाळपय चडशीं तेंची भुरगीं शिकता. वांयगिणी सारके गांव एकूच असो गांव उरला, ते वायल्डलायफ सेंच्युरीच्या भितर पडटा. आम्ही जे खंय वायल्डलायफ सेंच्युरीचो इश्यू येता, आम्ही डायरेक्टली आम्ही तांकां परमिशन दिल्ले आसा वीथ फॉलोईंग रुल्स, की रस्तो खंय गरज पडटा, पेवर खंय लावं शकता, हे सगळे लावपाक हांवें ऑलरेडी सांगलेले आसा. तुज्या एजॉर्डीच्या ब्रिजाचे बी हांवें डायरेक्शन दिल्ले आसा की तशें उरोंक जायना. पूण कितें आहा की गोंयभर जे फॉरेस्टाचे जे इश्यू आसता, फॉरेस्ट डिपार्टमेंटाक डायरेक्शन दिल्ले आसा, लोकांक त्रास जावं नये. पब्लीक इंट्रस्टाचे जे कितें आसल्यार, रोड आसले, NOC कितें आसल्यार करूंक जाय. उसगांव 25 MLDचो प्लांट आतां उबो जाता. उसगांवचे प्रत्येक वॉर्डान पायप वॉटर डायरेक्टली येतले. गांजेचेर वॉटर ट्रिटमेंट प्लांटांतल्यान हांगा येवन सगळे तो प्रपोजल ऑलरेडी इन लायन आहा. लास्ट फॉरेस्ट NOC आशिल्ली, एक्सपेंडिचर सँक्शन ऑलरेडी गावल्ले आसा. ह्यो सगळ्या गोष्टी आमी मार्गार लायले, अशें कांय ना. म्हाजी आयडिया आसतली, पूण म्हाका सहकार्य मुख्यमंत्रीचे गावता म्हणून ते आयडिया इम्प्लिमेंट करपाक हांव शकता. आमदार परियेचे डॉक्टर दिव्या राणे ती काम करता, धडपडटा, पण ह्या तरेचे एक धडाडीन कंप्लीट 2 वर्सांनी इतले प्रकल्प, कोट्यांनी रुपयाचे प्रकल्प आमच्या मतदारसंघात जाता, तालुक्यांत जाता, पण मुख्यमंत्रीच्या सहकार्यान हे सगळें जाता. मुख्यमंत्री हांवें 23 तारखेर आमी जाहीर सभा आमी जाहीर केल्ली आसा आमच्या मतदारसंघात. परत एकदा 25,000 लोक थंय असतलो आणि जाहीर मिटींग घेऊन तुमकां ते तुम्ही जेन्ना म्हणटा न्हय कोणी कितें म्हटलें आणि कितें ना, हांव कांयच म्हणना. आमचो लोक म्हणटा, आमच्या लोकांची संख्या म्हणटा, आणि मतदान पेटीतल्यान जे कितें भायर सरतले ते आम्ही जेन्ना रिझल्ट येतले तेन्ना तुमकां कितें सांगूंक जाय कितें ना ते थंयच्या थंय आवाज त्यांच्या कानान वयतलो. थँक्यू.
राहत नाही.